दादा सध्या तूर जी आहे ती मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे। तुरीला मोठा भाव मिळालेला आहे, हमी भावापेक्षा जास्त भाव सध्या तुरीला आहे। शेतकऱ्यांकडे खरंच तूर शिल्लक आहे का? आणि हा जी दरवाढ झाली हे शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे का? हा, शेतकऱ्यांकडे सध्या तूर शिल्लकच नाही आहे सर, आणि दरवाढ झाले पण शेतकऱ्याला काही फायदा नाही या गोष्टीचा, कारण जवळपास 95% तूर शेतकऱ्याची विकल्या गेलेली आहे। राहिलेले 5% जी शेतकरी आहे त्याची तूर बाकी आहे। या दरवाढीमुळे शेतकऱ्याला कोणताही फायदा नाही आहे। आता फक्त शेतकऱ्याकडे कापूस आणि सोयाबीन भरलेला आहे, पण सोयाबीनला भाव नाही, 44-45 रुपये भाव आहे आणि कापसाला 7-8 रुपये भाव आहे। त्याच्यामुळे शेतकरी काही खुश नाही आहे आणि या गव्हर्नमेंटनं शेतकऱ्याचं खूप सारं नुकसान केलेलं आहे। सध्या जी तुरीची दरवाढ कोणाला होणार आहे? काय व्यापाऱ्याला फायदा होणार आहे, शेतकऱ्याला काहीच फायदा नाही आहे सर। अमोल अशोकराव पाटेकर, सिद्धनाथपूर। शेतकऱ्याचा असा प्रॉब्लेम आहे, नेमका माल शेतकरी घरी ठेवते, जेव्हा माल शेतकऱ्याच्या घरी असते तेव्हा भाव मिळत नाही। जेव्हा शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याकडे जाते तेव्हा भाव दरवाढ होते, कोणत्याही बी वाहनाची समजा। आता अशी परिस्थिती आहे, शेतकऱ्याकडे सोयाबीनचे भाव वाढतील, शेतकऱ्यानं सोयाबीन स्टॉक केलं, पण तूर जे आहे तुरीचे 6,000-7,000 रुपये भाव ते तूर शेतकऱ्यांनी 6,000-7,000 काढून टाकली। सध्या अशी परिस्थिती आहे, शेतकऱ्याजवळ तूर शिल्लक काहीच नाही आहे। सध्या आता तुरीचे भाव 9,500-10,000 रुपयावर चालले, हे सगळं पूर्ण व्यापाऱ्याला फायदा होणार आहे तुरीपासून। सध्या आता सोयाबीनची पोझिशन अशी आहे, आता शेतकऱ्याला पेरणीसाठी पैसे लागतात, त्यासाठी शेतकऱ्याला गरज आहे। शेतकरी आता जे समजा तूर 55-6,000 झाले पाहिजे होती, आज ते 47-48 शेतकरी तूर काढू आला आपलं सोयाबीन। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे सोयाबीनमध्ये। निलेश बोबडे।